तर आज आपण पाहणार आहोत नाश्त्यासाठी असा एक डोश्याचा प्रकार की विशेष म्हणजे हे जे साहित्य आहे डोश्याचं हे तुम्हाला खूप जास्त वेळ भिजवून ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि तयार झालेलं डोसा बॅटर आंबवून घेण्याची सुद्धा गरज नाही आहे. अगदी कमी वेळेमध्ये असे जाळीदार आणि कुरकुरीत डोसे बनवून तयार होतील. त्याचबरोबर पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात बनवून घेतलेली ही डोश्यासोबतची चटणी जी की चवीला सुद्धा खूप छान आहे. तर सर्वप्रथम डोसा बॅटर करण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये अर्धी वाटी पोहे काढून घ्यायचे आणि एक वाटी तांदूळ काढून घ्यायचे. तुम्ही डोस्यासाठी कुठलाही तांदूळ वापरू शकता, फक्त बासमती वापरायचा नाही आहे. त्याचबरोबर 2 चमचे उडदाची डाळ घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण हाताने एकदा मिक्स करून घेणार आहोत. नंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि 2 ते 3 वेळा हे पाणी बदलून आपण हे जे तांदूळ आणि पोहे आहेत आणि डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेणार आहोत. यामध्ये 2 चमचे डाळीचा वापर फक्त यासाठी केला की डाळीमुळे आपलं जे डोसा बॅटर आहे त्याला बाइंडिंग छान येतं. तर इथे हे सर्व डाळ व तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. आता इथे यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि हे डाळ व तांदूळ भिजवण्यासाठी आपण इथे पाण्याचा नाही तर ताकाचा वापर करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून ताक घेतलं आणि पुन्हा यामध्ये साधारण अर्धी वाटी ताक आपण घालणार आहोत, कारण डाळ तांदूळ व पोहे भिजले तर हे सर्व मिश्रण खूप जास्त घट्ट होऊन जाईल. नाहीतर तुम्ही थोडंसं आवश्यकतेनुसार आणखी यामध्ये ताकाचं प्रमाण वाढवू शकता, पण यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तर आता इथे साधारण 3 तासांमध्येच हे डाळ व तांदूळ मी चांगलं भिजवून घेतलं. अगदी तुम्ही सकाळी सुद्धा भिजत घातलं आणि दुपारी वाटून घेतलं तरी सुद्धा गरम गरम डोसे याचे बनवू शकता. आणि 3 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ व तांदूळ आणि पोहे चांगले व्यवस्थित भिजलेले आहेत आणि ताक सुद्धा अगदी थोडंसं शिल्लक आहे. तर हे भिजलेले डाळी व तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये एकदम स्मूथ असं बॅटर याचं दळून घ्यायचं. बॅटर दळत असताना सुद्धा आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. जेवढ्या ताकाचा वापर आपण डाळी व तांदूळ भिजवण्यासाठी केला त्यामध्येच आपल्याला हे जे बॅटर आहे ते छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतल्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता. चमच्याच्या मागच्या बाजूला हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित कोट होतं. याच्यावरूनच समजून घ्यायचं की आपल्या डोसा बॅटरसाठीचं हे पीठ एकदम परफेक्ट आहे. नाहीतर मग गरजेनुसार यामध्ये डाळी व तांदूळ वाटत असताना तुम्ही यामध्ये ताक घालू शकता. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा साखर घालायची. साखरेमुळे डोसे गोड तर होणार नाहीत, पण साखरेमुळे डोस्यांना छान गोल्डन असा रंग येतो. त्याचबरोबर अगदीच चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा, कारण हे जे पीठ आहे ते आपण आंबवून नाही घेतलेलं आणि डोसा एकदम जाळीदार होण्यासाठी खाण्याचा सोडा मदत करत असतो. त्याचबरोबर यामध्ये ताकसुद्धा आहे म्हणून खाण्याचा सोडा अगदी व्यवस्थित ॲक्टिवेटसुद्धा होतो. तर आता इथे आपलं हे डोसाचं बॅटर मी चांगलं फेटून घेतलं. त्याचबरोबर डोसाचा तवासुद्धा चांगला गरम करून घेतला. सर्वप्रथम तव्यावर तेल घातलं आणि एक पाण्याचा शिंपडा द्यायचा, म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडंसं डाऊन होतं. टेम्परेचर डाऊन झालं की गॅसची फ्लेम लो हीटवर ठेवायची आणि त्यावर छान असा हा डोसा पसरवून घ्यायचा, म्हणजे डोसाही व्यवस्थित पसरला जातो आणि तो व्यवस्थित चिटकतोसुद्धा. आणि तवा पुन्हा गरम झाला की डोसासुद्धा तवा आपोआपच सोडायला लागतो आणि व्यवस्थित या डोशाच्या साईडने तेल सोडायचं आणि हा डोसा सगळीकडून एकसारखा भाजून घ्यायचा. कारण आपली गॅसची फ्लेम ही अगदीच छोटी असते घरगुती गॅस असल्यामुळे, आणि शक्यतोवर डोस्याचे तवे हे मोठमोठे असतात, तर मध्यभागीच डोसा जास्त भाजला जातो आणि साईडने त्याला फारसा रंग येत नाही. तर त्यासाठी तवा सगळीकडून असा फिरवत राहायचं आणि डोसा सगळीकडून एकसारखा छान खमंग भाजून घ्यायचा. तर इथे या पद्धतीने हा एक डोसा मी छान भाजून घेतला. तर बाहेरून कुरकुरीत आणि मस्त जाळीदार असे हे डोसे बनून तयार होतात. तर हे पीठ करत असताना फक्त काही गोष्टींनाच लक्ष ठेवायचं आहे की डाळी व तांदूळ भिजत असताना पाण्याचा वापर करायचा नाही, दळताना सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे, फक्त इथे ताकाचाच वापर करायचा. ताक आणि खाण्याचा सोडा घातल्यामुळे या पिठाला जाळीसुद्धा अगदी व्यवस्थित सुटते. आणि त्याचबरोबर आपण यामध्ये पोहेसुद्धा वापरलेले आहे त्यामुळे हे सुद्धा हे डोसे छान कुरकुरीत होतात. तर आता तयार केलेले डोसे साईडला ठेवूयात आणि छान अशी खमंग झणझणीत चटणी करायला घेऊयात. तर चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं. यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट घातला, अगदीच थोडंसं आलं घातलं आणि 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये कोथिंबिरीची पाने आणि कोथिंबिरीची देठंसुद्धा घेतलेली आहेत, त्याने सुद्धा फ्लेवर खूप छान येतो. आता यामध्ये 1 चमचा डाळ घालायचं आणि 2 चमचे इथे चिली फ्लेक्स आहेत मी ते वापरलेत. हवं तर तुम्ही लाल मिरची किंवा हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता.
त्याचबरोबर एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे. मात्र चटणी बारीक करत असताना तुम्ही यामध्ये गरजेनुसार पाणी घालू शकता. तर मी इथे थोडंसं पाणी घालून ही चटणी छान दळून घेतली. आता तडक्यासाठी तेल गरम करून घ्यायचं. एक चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा मोहरी घालायची, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालणार आहोत. कढीपत्ता छान फ्राय झाला की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरसुद्धा छान तळून घ्यायची. कोथिंबीर तळून घेतली की त्याचासुद्धा फ्लेवर आणि कोथिंबीरसुद्धा खूप छान कुरकुरीत बनून तयार होते. तयार झालेली फोडणी आपण या चटणीमध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने अगदी साधी सोपी आणि झटपट बनून तयार होईल अशी ही चटणी बनून तयार झाली. तर आता आपण सर्व्ह करायला घेऊयात. तयार केलेले डोसे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्याचबरोबर चटणीसुद्धा सर्व्ह करणार आहोत. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.